गेल्या काही दिवसापूर्वी कोपरगाव शहरात लवजियाची घटना उघडकीस आली असून त्याविरोधात सकल हिंदू समाज हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। कोपरगाव शहरात उद्या सकाळी 10 वाजता हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या मोर्चाची जय्यत अशी तयारी या ठिकाणी चालू आहे। आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास या ठिकाणी ही तयारीला अतिशय वेग देण्यात आलेला आहे। कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी वक्त्यांसाठी स्टेज ठेवण्यात आलेला आहे। तसेच या मोर्चामधील येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता या ठिकाणी जे साऊंड सिस्टीम असेल तसेच LED वॉलची या ठिकाणी 4 LED वॉल लावण्यात येणार आहे। तसेच 50 ते 60 भोंगे या सभेच्या सभेकरता लावण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे। तसेच हा मोर्चा जो आहे सकाळी 10 वाजता या ठिकाणावरून ध्वजाची पूजा करून हिंदू धर्माच्या ध्वजाची पूजा करून या मोर्चा सुरुवात होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी याच ठिकाणी येऊन या सभे त्याचेच या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये होणार आहे आणि जे वक्ते आहेत ते या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे। कोपरगाव शहरात लव जिहादची घटना उघडकीस आल्यानंतर हा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। लव जिहाद विरोधात तसेच धर्मांतर विरोधी कायदा अंमलात आणण्यात यावा यासाठी हा भव्य दिव्य असा मोर्चा कोपरगाव शहरात काढण्यात येत आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि त्यानिमित्त आपण पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी ठिकाणावरून पोलिसांचा रूट मार्च या ठिकाणी शहरातून चाललेला आहे। कोपरगाव शहराला छावणीचे स्वरूप या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने प्राप्त झालेले आहे। पोलीस अहमदनगर जिल्ह्यातून पोलीस या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले आहे। RAF चे जवानही या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोपरगाव शहरातील जो रूट मार्च आहे मोर्चाचा जो रूट मार्च आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी बॅरिकेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तो जो मार्ग आहे मोर्चाचा त्या मोर्चाच्या मार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे। अनेक ठिकाणी पोलिसांनी कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या मोर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांच्या वतीने कॅमेऱ्याची व्यवस्थाही या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस दल या ठिकाणी कोपरगाव शहरातून सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी रूट मार्च त्यांच्या वतीने काढण्यात आलेला आहे। एकंदरीत या मोर्चाचं स्वरूप बघता मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। हजारोच्या संख्येने या मोर्चाकरिता नागरिक येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस स्टेशनच्या वतीने या ठिकाणी कोपरगाव शहरातून रूट मार्च काढण्यात आलेला आहे। निर्भीड कोपरगाव न्यूजसाठी योगेश डोके कोपरगाव।